नमस्कार, मी प्रणिता परब आणि मी तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर. आणि जर तुम्ही आधीपासूनच सबस्क्राईब केलं असेल तर थँक्यू सो मच. तर व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज मी तुमच्यासोबत मामी जे पावसाळ्यामध्ये स्किन केअर कशाप्रकारे करते ते सांगणार आहे. म्हणजेच तुम्ही पण हे स्किन केअर करावं आणि तुमची स्किन हेल्दी रहावी, हायड्रेट रहावी यासाठी. तर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की एवढं स्किन केअर का करावं आणि कशासाठी करावं. तर यासाठी करावं स्किन केअर कारण तुमची स्किन ह्यामुळे हेल्दी राहते, हायड्रेट राहते आणि त्यामुळे काय होतं की तुम्ही जे अकाळी म्हातारे होता म्हणजे अकाळी स्किनची जी एजिंग होते किंवा भरपूर साऱ्या मुरूम्स येतात, जो पिंपल्स असतात ते येतात आपल्या चेहऱ्यावरती, ते सगळं काही होऊ नये किंवा तुमचा चेहरा जो हायड्रेट असतो तो हायड्रेट राहत नाही किंवा तुमचा चेहरा खूप ड्राय होतो, प्रमाणापेक्षा ड्राय होतो. तुमचा चेहरा पहिल्यापासून ड्राय असेल परंतु जर प्रमाणापेक्षा ड्राय होत असेल तर तुम्ही योग्य स्किन केअर करत नाही आहात याचा त्याचा अर्थ होतो. तर यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की कशाप्रकारे मी पावसाळा असून देखील माझ्या स्किनची काळजी कशाप्रकारे घेते. म्हणजे आपल्याला वर्षभर स्किन केअर करावंच लागतं असं नाही की आज हा ऋतू आहे तर उद्या तो ऋतू आहे तर याच्यामध्ये स्किन केअर करायची गरज नाही आहे. तर असं काहीही नसतं, आपल्याला वर्षाचे 12 महिने स्किन केअर करायचं असतं आपल्या स्किनला हेल्दी राहण्यासाठी आणि जे अकाळी आपण सुरकुत्या पडतात त्या थांबवण्यासाठी. तर आज मी तुम्हाला तेही शेअर करणार आहे की कशाप्रकारे मी माझं स्किन केअर करते आणि त्याप्रमाणेच तुम्ही जर स्किन केअर केलं असं नाही आहे की जे प्रोडक्ट मी यूज करते तेच तुम्हाला यूज करायला पाहिजेत. पण असे काही प्रोडक्ट आहेत जे मी यूज करते ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि हां, जर तुम्हाला ऑल स्किन टाईप जे काही प्रोडक्ट हवे असतील, चांगले प्रोडक्ट हवे असतील, तर तेही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक आणि त्यांचं नाव सगळं देणार आहे. ते तुम्ही जर तुम्ही ऑल स्किन टाईप हवे असेल तर ते बघू शकता. आणि तुम्ही ड्राय स्किनचे असाल तर त्यांच्यासाठी वेगळे देते, ऑइली स्किनवाल्यांसाठी वेगळे देते आणि नॉर्मल स्किनवाल्यांसाठी वेगळे देते आणि कॉम्बिनेशनवाल्यांसाठी पण वेगळे देते. अशा प्रकारे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्यावाल्यांसाठी एक प्रोडक्ट देणार आहे, प्रत्येकी प्रोडक्ट देणार आहे. तर तुम्ही ते चेक करू शकता जी पण तुमची स्किन टाईप आहे त्यानुसार. आणि हा, जर तुम्हाला स्किन टाईप माहीत नसेल तर मला कॉमेंट करून नक्की कळवा, मी तुम्हाला नक्की स्किन टाईप कशाप्रकारे ओळखायची हा व्हिडिओ एक वेगळा व्हिडिओ घेऊन येईन. तर नक्की मला कॉमेंट करून सांगा की कशाप्रकारे तुम्हाला स्किन टाईप ओळखायची आहे की नाही. तर आता आपण वळूया माझ्या मान्सूनच्या जी स्किन केअर आहे त्याकडे. तर चला तर मग हाय गाईज. तर तुम्ही बघू शकता आता माझा फेस किती डल दिसत आहे या व्हिडिओमध्ये. तर त्यासाठी सगळ्यात आधी मी करणार आहे फेस वॉश. आणि त्यासाठी मी इथे वापरत आहे खादीचा नीम अँड तुळशी जो फेस वॉश आहे तोवाला. हा फेस वॉश मी हल्लीच खरेदी केला आहे, त्यामुळे जर तुम्हाला हा पाहिजे असेल त्याची लिंक असेल ती मी खाली देईन. त्याचे काही ड्रॉप्स मी इथे माझ्या हातावर घेत आहे आणि मी माझ्या फेसला चांगल्या प्रकारे वॉश करणार आहे. चांगल्या प्रकारे तुम्हाला तुमच्या फेसवरती याला रब करायचं आहे आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला याचं फेसला तुमचं वॉश करून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे मी दाखवत आहे त्याप्रमाणेच मी इथे वॉश करते. अशा प्रकारे थोडा वेळ मी मसाज करते माझ्या फेसला आणि त्यानंतर मी फेसवॉशने माझा फेस पूर्ण वॉश करून घेते. आता मी त्यानंतर फेसवॉश झाल्यानंतर मी इथे माझ्या फेसला वेट करून घेतला आहे आणि त्यानंतर मी इथे जो माझ्याजवळ खादीचा हर्बल फेस स्क्रब आहे तो वापरणार आहे, जेणेकरून जी काही माझ्या चेहऱ्यावरती घाण डर्जी वगैरे असते ती निघून जाईल आणि ओपन पोर्स म्हणजे जे आपले पोर्स असतात ते ओपन होतील आणि जे काही मी याच्यानंतर स्किन केअर करणार आहे ते चांगल्या प्रकारे माझ्या स्किनमध्ये जाईल, चांगल्या प्रकारे मुरून जाईल. त्यानंतर मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की तुम्हाला हा जो फेस स्क्रब आहे तो आठवड्यातून 2 वेळा करायचा आहे. रेग्युलर यूजला तुम्ही नाही केला तरी चालेल, म्हणजे करायचा नाहीच आहे. त्यामुळे तुम्हाला हा फेस जो स्क्रब आहे तो आठवड्यातून 2 करा. त्यानंतर फेस स्क्रब झाल्यावरती मी इथे जो साबुदाणा फेस मास्क आहे ते मी लावणार आहे. साबुदाणा फेस मास्कचा जर तुम्हाला व्हिडिओ माहीत नसेल कसा वगैरे बनवायचा किंवा कसा काय त्याचा उपयोग होतो ते सगळं काही मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये बनवलेलं आहे,
तो व्हिडिओ मी हिंदी चॅनलवर टाकलेला आहे, तर तुम्ही बघू शकता तो व्हिडिओ। जाऊन मी लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन। तर मी इथे साबणाला रात्रभर भिजत ठेवते आणि त्याचा मी चांगल्या प्रकारे मिक्सरमध्ये त्याचं वाटून घेते आणि तो मी माझ्या चेहऱ्याला लावते। 10 मिनटं ठेवल्यावरती मी त्याला पूर्णपणे वाळून झाल्यावरती मी त्याला धुवून टाकते। आता त्यानंतर मी इथे शीट मास्क वापरणार आहे। जे काही शीट मास्क असतं ते चांगल्या प्रकारे आपल्या चेहऱ्याला हायड्रेट करतं, तर मी आठवड्यातून एकदा हे शीट मास्क नक्कीच लावते, त्यामुळे इथे मी शीट मास्क वापरत आहे। तर शीट मास्कमध्ये सिरम असतो तो खूप चांगला असतो आपल्या चेहऱ्याला, त्यामुळे रात्रीचं मी बहुतेक हे शीट मास्क लावते, जेणेकरून शीट मास्क काढल्यावरती जे 20 मिनटं झाले की मी शीट मास्क काढते व त्यानंतर मी झोपू शकते। बाकी स्किन केअर करण्याची काहीही आवश्यकता नसते। जर तुम्हाला हा माझा मान्सून स्किन केअरचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरपूर सारे या व्हिडिओला लाईक करा, खूप सारे कॉमेंट्स करा, तुमच्या फॅमिलीबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर नक्की शेअर करा आणि घरी रहा, सुरक्षित रहा आणि हेल्दी रहा। तर भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये। बाय फ्रेंड्स।